मंडळी, हिवाळ्यात खाण्यासाठी सर्वात शक्तिशाली पदार्थ आणि हा पदार्थ खाल्ल्याने हिवाळ्यामध्ये तुमच्या शरीराची सगळी झीज भरून निघते. तुमच्या शरीरात आवश्यक असणाऱ्या फायबर्स, तुमच्या आवश्यक असणाऱ्या कॅलरीज आणि उष्णता हिवाळ्यामध्ये जास्त लागते आपल्या शरीराला, तर त्यासाठी हा पदार्थ अत्यंत उपयुक्त आहे. होय मंडळी, फुटाणे तुम्ही नेहमी पाहता, तुमच्या परिचयाचे आहेत, परंतु त्याचे फायदे तुम्हाला माहीत नसतील, तर आजच्या व्हिडिओमध्ये हे फुटाणे खाण्याचे फायदे समजून घ्या आणि रोज नियमित खायला सुरू करा. फक्त खाण्याचं प्रमाण जे आहे ते या फुटाण्याचं विशिष्ट आहे. ते किती खायचं, कसं खायचं आणि केव्हा खायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तो प्रथम सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत याचे फायदे. बघा, फुटाणे जर आपण बघितले तर हरभरा आपल्याला माहिती आहे, या हरभऱ्यापासून हे हरभरे भाजले की याचे फुटाणे तयार होतात. याची बनवण्याची पद्धत देखील विशिष्ट असते आणि खाण्यासाठी अत्यंत कुरकुरीत चविष्ट असे. आणि तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर थोड्या प्रमाणात अगदी मुठभर जर फुटाणे तुम्ही जर खाल्ले तर तुमची पोट भरण्याची क्षमता जी आहे, म्हणजे तुम्हाला खूप भूक लागत असेल आणि मुठभर फुटाणे तुम्ही खाल्ले तर तुमची भूक मरते, याचाच अर्थ तुमच्या शरीरात फायबर जातात, तुमच्या मेंदूला भुकेची कमांडच जात नाही आणि तुमचं वजन देखील हळूहळू कमी होतं. असे हे फुटाण्याचे अनेक सारे फायदे आहेत. आपण जर बघितलं तर फुटाण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फायबर्स आहेत. हे फायबर्स काय करतात, तुमची पचनक्रिया अत्यंत चांगली करत असतात आणि त्यामुळे ज्या लोकांची पचनक्रिया खराब असेल त्यांनी मुठभर फुटाणे गुळासोबत खायला हरकत नाही, यामुळे पचनसंस्था चांगली राहणार आहे. त्याचबरोबर पित्ताचा जर तुम्हाला त्रास असेल तर तो देखील कमी होतो. फक्त मुठभर फुटाणे खायचे, त्यापेक्षा जास्त खायचे नाही. आता अजून याचा महत्त्वाचा फायदा असा की याच्यामध्ये अनेक प्रकारचे खनिजं आहेत. या खनिजामुळं तुमच्या शरीरात जे रक्तप्रवाह चालू आहे तो सुरळीत राहण्यासाठी याचा फायदा होतो. हृदयामध्ये जर ब्लॉकेज असतील किंवा रक्ताच्या घाटी होण्याचा अनेक जणांना प्रॉब्लेम असतो, तर अशामध्ये डॉक्टर्स देखील मुठभर फुटाणे खाण्याचा सल्ला देतात, तेही गुळासोबत. यामुळं तुमचं रक्त देखील पातळ होतं, इतका चांगला फायदा या गुळाचा आणि फुटाण्याचा आहे. बघा, अजून या फुटाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन देखील असतं. हे प्रोटीन तुमच्या शरीराची झीज भरून काढतं. त्याचबरोबर हिवाळ्यात जर तुम्ही विशेष करून हे फुटाणे खाल्ले तर तुमची भुकेची जी मागणी आहे हिवाळ्यात जास्त, ती देखील प्रमाणात राहते. त्याचबरोबर शरीर ऊर्जावान राहते. शरीराला इन्स्टंट ऊर्जा देण्यासाठी फुटाणे अत्यंत उपयुक्त आहेत. त्याचबरोबर तुमच्या हाडांचे दुखणे असतात, सांधेवात आहे, याच्यामध्ये देखील हाडे मजबूत करण्यासाठी फुटाणे अत्यंत उपयुक्त मानले जातात. सहज सर्वत्र उपलब्ध होणारे फुटाणे आहेत. आता हे खायचे किती, तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं, तर फुटाणे खाण्याचं देखील प्रमाण आहे 100 ग्रॅम दिवसभरात, त्याच्यापेक्षा कमी आणि 100 ग्रॅम एवढंच खायचं आहे. जास्त जर तुम्ही खाल तर त्याने पोट फुगणे, त्याचबरोबर पित्ताचा देखील त्रास होऊ शकतो आणि उष्ण असल्यामुळे उष्णतेचा देखील त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे फुटाणे प्रमाणातच खायला डॉक्टरांनी सांगितलेलं असतं किंवा आहारतज्ञांकडे जरी तुम्ही गेलं तर त्याचं प्रमाण अगदी मुठभर फुटाणे, मी तुम्हाला सांगेल आपल्या मराठी गावठी शब्दामध्ये मुठभर फुटाणे, त्याच्याबरोबर एक खडा जो आहे तो गुळाचा, असं जर खाल्लं तर तुम्हाला सगळे लाभ होतात. त्याच्यामध्ये तुम्हाला हाडांचे लाभ होतात, तुमचं शरीर बळकट होतं, तुम्हाला पित्त होत नाही, त्याचबरोबर तुमचं रक्त शुद्ध होतं आणि तुम्हाला शरीराला आवश्यक आहे ती ऊर्जा देखील भेटत असते. त्यामुळे फुटाणे योग्य पद्धतीने खायला सुरू करा. अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी आमचं ऑल अराऊंड आयुर्वेद मराठी हे फेसबुक पेज फॉलो करा. धन्यवाद, भेटूया.